मंडळी बहुचर्चित अशी धाराशिवची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज पार पडली आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधीरांना पाटील आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं या भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक मेडल विजेता पैलवान योगेश्वर दत्त उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी महाराष्ट्राला खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक मेडल मिळालं नसल्याची खंत व्यक्त केली आणि खेळाडूंना प्रोत्साहित केलं आज काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाचे दोन्ही पैलवान या महाराष्ट्र केसरीच्या फायनलसाठी एकमेकांसमोर उभे टाकले होते एक होता गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे तर दुसरा होता दोन हजार वीस सालचा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर पण यात पुन्हा एकदा बाजी मारली आहे पुण्याच्या पैलवान शिवराज राक्षेनं आणि तो पासष्टाव्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलाय चला तर मग वेळ न घालवता या संपूर्ण कुस्तीचा थरार पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई पुण्याचा शिवराज राक्ष अनेक धक्कादायक निकाल देत महाराष्ट्र केसरीच्या गादी विभागातून फायनलला आला आणि आज महाराष्ट्राच्या कीर्तीमुकुटातला हिरा झाला तर आज महाराष्ट्राच्या कुस्तीतला सर्वोच्च समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा किताब सलग दुसऱ्यांदा मिळवलाय म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा आपण शिवराजच्या या संपूर्ण कुस्ती प्रवासाबद्दल माहिती घेऊयात तर बघा शिवराज हा पुण्याच्या खेड तालुक्यातल्या राक्षीवाडी गावचा पैलवान आहे त्याचे वडील काळुराम राक्ष आणि सर्व चुलते हे जुने जाणते पैलवान आहेत तसंच शिवराजला पैलवानकीचा तीन पिढ्यांचा वारसा आहे त्यामुळे पहिल्यापासूनच त्याच्या घरच्यांचं ठरलं होतं की शिवराजला पैलवान करायचं पण घरच्यांनी नुसतं पैलवान करायचं असं ठरून भागत नाही तर त्यासाठी त्या, त्या पोरात बीर आणि धमक असावी लागते शिवराज ती जन्मजात होती सुरुवातीला गावच्या यात्रा जात्रा छोट्या मोठ्या कुस्त्या करत तो नावा आला त्यानं त्याच्या भागातले अनेक छोटे मोठे फड गाजवले हो पण आपलं पोरग जरा उजवळ खेळायला लागलंय याचा अंदाज आल्यावर त्याच्या वडिलांनी मग त्याला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे इथं सर्वाला पाठवलं तिथं मग वस्तात काका पवारांच्या मार्गदर्शनाखाली शिवराजनं कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली काका पवारांसारख्या कुस्तीतल्या जाणकारानं शिवराजचं गुण हेरलं आणि त्याला घडवायला सुरुवात केली अनेक छोट्या मोठ्या कुस्ती स्पर्धेत तयार झाल्यावर शिवराज महाराष्ट्र केसरी या सर्वोच्च स्पर्धेसाठी तयार झाला दोन वर्षापाटीमागं साताऱ्याला झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पाय आणि खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला खेळता आलं नव्हतं तेव्हा तो निराश पण झाला होता पण त्याच्या पुढच्याच वर्षी तो त्या स्पर्धेची कसर नक्कीच भरून काढेल असा त्याच्या चाहत्यांना विश्वास होता गेल्याच वर्षी त्यांचा तोच विश्वास या पट्ट्यानं सार्थ ठरवला गेल्या वर्षी सगळ्यात पहिल्यांदा त्यानं महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या नावावर केली तेव्हा स्पर्धा ही पुण्यात असल्यामुळं त्याला स्थानिक समर्थकांचा मोठा पाठिंबा होता पण मागं पुण्यातल्या भुगाव इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्याच अभिजित कटकेकडून त्याला हार पत् लागली होती आणि त्या कुस्तीत त्याच्या पायाला जबर दुखापतसुद्धा झालेली होती त्यामुळे तो गेल्या वर्षी सावधपणे खेळला दुखापतीमुळे साताऱ्याला झालेल्या अधिवेशनाला त्याला खेळता आलं नव्हतं बरेच दिवस तो त्याच्या दुखापतीशी झगडत होता मंडळी आता शिवराजच्या आजपर्यंतच्या कुस्ती कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास तो गेल्या वर्षी सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत एकशे पंचवीस किलो फ्रीस्टाईलचा सुवर्ण पदक विजेता पैलवान आहे शिवराजने या वजनी गटात महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल पन्नास वर्षानं पदक आणून आहे या व्यतिरिक्त तुर्केमिनिस्तान इथं झालेल्या एकशे पंचवीस किलो वजनी गटाच्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याचा सहभाग होता त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका इथं होणाऱ्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवडी झालेली आहे मैदानी कुस्तीत सुद्धा त्यानं भल्याभल्या पैलवानांना हरवत कुस्ती शौकीनांच्या भुया उंचावल्या होत्या बराच काळ दुखापतीत जाऊनही त्याने त्याची जिद्द सोडली नाही आणि तो पुन्हा तयारी करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरला याबरोबरच तो अनेकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन या किताबाचा सुद्धा मानकरी ठरलेला आहे पण त्याची जिद्द होती ती महाराष्ट्र केसरी बनण्याची त्यानं ती गेल्या वर्षी आणि आज पुन्हा एकदा पूर्ण केली आणि आई बापाचं स्वप्न पूर्ण केलं यावर्षी तो पहिल्यापासूनच ताकदीने लढला गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत त्याची कुस्ती आली होती त्याच्यासोबत चा सराव करणाऱ्या महेंद्र गायकवाड सोबत गेल्या वर्षी महेंद्राला हप्ते डाववर चितपट करत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं होतं त्याचबरोबर नुकत्याच पुण्याच्या फुलगाव महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याला सिकंदरनं हरवलं पण आज त्याची कुस्ती आली त्याच्याच तालमीतल्या दोन हजार वीस सालच्या महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीरसोबत म्हणजे हर्षवर्धन हा मुळचा नाशिकचा आहे आणि त्यानं दोन हजार वीस साली त्याच्याच तालमीतल्या शैलेशैकेचा गुणाधिक्यानं पराभव केला होता बरं या व्यतिरिक्त तो, तो सुद्धा सिनियर नॅशनल स्पर्धेचा पदक विजेता पैलवान आहे मंडळी दोघंही एक एक कुस्त्या करत महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत धडकले माती विभागातून हर्षवर्धननं त्याच्याच तालमीतल्या गणेश जगतापचा गुणाधिक्यानं पराभव केला तर शिवराज राक्षेनं पृथ्वीराज मोहचा तांत्रिक गुणाधिक्यानं पराभव केला आणि दोघेही महाराष्ट्र केसीच्या फायनलसाठी पात्र झाले फायनलची कुस्ती सुरू झाली डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातले विचार सुरू झाले सुरुवातीला दोघांनीही शांत कुस्ती करण्याचा निर्णय घेतला पण शिवराजनं जसं जसं त्याचं मशीन तापायला लागलं तसं त्यानं आपला खेळ दाखवायला सुरुवात केली पट काढत त्यानं हर्षवर्धनला झोनच्या बाहेर ढकललं आणि एक गुणांची कमाई केली पुढे मग पंचांनी हर्षवर्धनला नकारात्मक कुस्ती करत असल्यामुळं पॅसिव्हिटीचा इशारा दिला याचा अर्थ असा की त्याला पुढच्या तीस सेकंदात कोणत्याही परिस्थितीमध्ये एक गुण घेणं अनिवार्य होतं पण त्याला तो गुण घेता आला नाही आणि पहिल्या फेरीअखेर शिवराजनं दोन गुणांची कमाई केली पुढच्या फेरीतसुद्धा शिवराजनं त्याचा खेळ तसाच पुढे नेला बगलेत हात घालत त्यानं पुन्हा एकदा झोनच्या बाहेर ढकलत हर्षवर्धनवरती एका गुणाची कमाई केली या फेरीत शिवराजला नकारात्मक कुस्ती करत असल्यामुळे पॅसिव्हिटी देण्यात आली आणि त्याला तीस सेकंदाचा वेध देण्यात आला पण शिवराजनं पुन्हा एकदा झोनच्या बाहेर ढकलत एका गुणाची कमाई केली पण यावेळी हर्षवर्धनच्या हाताला लागल्यामुळे कुस्ती काही काळ थांबली त्यानंतर शिवराजनं आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा कब्जा घेत दोन गुण कमावले कुस्तीच्या शेवटीला शिवराज लांब पळत असल्यामुळे त्याला कॉशन पॉईंट देण्यात आला पण अखेर शिवराजनं गुणाधिक्यानं कुस्ती जिंकलीच आणि तो डबल महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला तसं बघायला गेलं तर दुखापतीतून बाहेर येऊन शिवराजने फार मोठं यश मिळवलेलं आहे त्याच्या संपूर्ण यशाला विशेष भारी टीमचा मानाचा मोजरा बाकी तुम्हाला शिवराजच्या यशाबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद